नमस्कार लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतसा लोकसभा निवडणुकीचा उत्साह वाढत चालला आहे आणि कोण कोण लढणार याविषयीची उत्कंठा आता वाढू लागली आहे कोणत्या मतदारसंघात कोण हाच एक प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये आहे सगळ्याच मतदारसंघाचा आढावा आपण घेऊ शकणार नाहीत पण अधूनमधून काही महत्वाच्या आणि उत्कंठा वाढविणाऱ्या मतदारसंघाचा आढावा आपल्याला घ्यावा लागेल आज सुरुवात करतोय ठाण्यापासून ठाणे यासाठी की ठाणे हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विधानसभा मतदारसंघ ज्या लोकसभा मतदारसंघात येतो ते हे ठाणे त्यामुळं एकनाथ शिंदेसाठी ठाणे लोकसभा मतदारसंघ खूप महत्वाचा भारतीय जनता पार्टीसाठी सुद्धा ठाणे लोकसभा मतदारसंघ खूप महत्वाचा कारण आपली ताकद असताना शिवसेनेच्या अट्टहासाठी वारंवार हा मतदारसंघ सोडावा लागलाय याचं दुःख ठाण्यातील भारतीय जनता पक्षाच्या अनेक का कार्यकर्त्यांना त्यामुळं ठाण्याचं बलिदान द्यावं लागलंय ला याचं दुःख आहे भाजपला आणि आता काहीही झालं तरी आता पुन्हा एकदा आपल्याला ठाणे लोकसभा मतदारसंघ घ्यावा लागेल असा विचार करणारा परंपरागत भारतीय जनता पक्षाचा मतदार इथे आहे उमेदवार इथे आहे त्यामुळे भाजपला मिळावा असा अट्टहास आणि भाजपचे उमेदवार कोण यासाठी प्रयत्न करणारी माणसं कोण कोण हे देखील बघायला पाहिजे भागातला हा मतदारसंघ असल्यामुळं तो शिवसेनेला मिळायला हवा असा शिवसेनेचा देखील दावा आहे आणि शिवसेनेच्या मनात तिथे नक्की उमेदवार कोण याचाही विचार करायला हवा राष्ट्रवादी काँग्रेस नव्यानी या महायुतीमध्ये आली आहे आणि इथे ठाण्याचा खासदार पण आहे राहिलेला एकेकाळचा त्यामुळं इथे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसनी परांजपेंच्यासाठी आपला दावा कायम ठेवला आहे म्हणजे जे जे इच्छुक आहेत त्या प्रत्येकाच्याकडं या मतदारसंघातला माजी खासदार आहे त्यामुळं आम्हाला ही जागा मिळायला हवी असा प्रत्येकाचा आग्रह आहे कोणाला मिळेल हे आता काळच ठरवेल पण कोणाला मिळू शकतं आणि मिळावं याचा अंदाज मात्र आपण बांधू शकतो भारतीय जनता पार्टीकडून इच्छुकांची यादी मोठी आहे ठाण्याचे आमदार केळकर आहेत त्यांनाही हे तिकीट हवं आहे ठाण्यात जिल्ह्यातल्याच रामभाऊ माळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष आणि राज्यसभेचे सदस्य राहिलेले विनय सहस्रबुद्धे यांनाही या जागेवरून तिकीट हवं आहे मी तशी त्यांची इच्छा आहे ते प्रयत्नही करतायत हे दोघ ब्राह्मण आहेत ठाण्यात ब्राह्मणांची संख्या जास्त आहे त्यामुळं ते आम्हाला मिळायला हवं असा सहस्रबुद्धे आणि केळकरांचा दावा आहे तर भाजपमध्ये आलेल्या गणेश नाईकांचे चिरंजीव संजीव नाईक यांनी तर आपला तिथे संपर्काचा सपाटा चालवलेला आहे त्यामुळं भाजपकडून केळकर सहस्रबुद्धे की नाईक कोणाचा नंबर लागतो हे बघायला हवं आता भाजपला ही जागा सोडायचं ठरलं तर स्वाभाविकपणे शिवसेनेच्या म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या पुत्रांना श्रीकांत शिंदेंना आपापल्या मतदारसंघातच राहावं लागेल आणि तो मतदारसंघ म्हणजे अगदी सोप्या भाषेत कल्याण डोंबिवली कल्याण डोंबिवलीतून शिंदेंना विजय मिळवायचा असेल तर आगरी समाजाचं पाठबळ आवश्यक आहे त्यामुळं आग्र्यांची नाराजी घेऊन ओढवून घेऊन म्हणजे संजीव नायकांची उमेदवारी नाकारून कल्याण डोंबिवलीमध्ये विजय मिळवणं जरा अवघड आहे त्यामुळं जर शिंदेना आपल्या मतदारसंघात आपला रुतबा ठेवायचा असेल तर नायकांशी जुळवून घ्यावं लागेल आणि नाईक जुळवून घेण्यात खूप एक्सपर्ट आहे गणेश नायकांना जुळवून घेण्यासाठीचा फार वेळ लागत नाही ते पटकन जुळवून घेतात ते एक्सपर्ट आहेत त्यामुळं संजीव नाईक यांची उमेदवारी या भागातून पक्की मानली जाते भाजपला तिकीट मिळा भाजपला ती जागा मिळाली तर कारण संजीव नाईकांच्या भागात म्हणजे नवी मुंबईमध्ये तीन विधानसभा मतदारसंघ येतात तर ठाण्याच्या भागामध्ये तीन विधानसभा मतदारसंघ येतात असा हा संयुक्त विधानसभा लोकसभा मतदारसंघ होतो तीन तीन विधानसभा मतदारसंघाचा त्यामुळे भाजपतल्या ब्राह्मणांना उमेदवारी द्यायची का आणि तसंही विनय सहस्त्रबुद्धेंच्या विषयामध्ये भाजपनी निष्ठावंतांना तिकीट द्यावं असं म्हणावं तर याच निष्ठावंतांना त्या कुठल्या तरी एका केंद्रीय कमिटीवर दोन वेळेला घेण्यात आलेलं आहे जे शक्य नसतं कोणाला पण सहस्त्रबुद्धे दोन वेळेला एकाच कमिटीवर गेलेले आहेत या सहसत्रबुद्धींना राज्यसभा पण बहाल करण्यात आलेली आहे या सहस्त्रबुद्ध्यांच्याकडे महत्वाचे विषय देखील होते त्यामुळे सहस्त्रबुद्धेंना त्याने दिलेल्या योगदानाच्या इक्वल बरंच काही मिळालेलं आहे केळकरांना आपली आमदारकी शाबूत ठेवायची आहे त्यामुळे तेही त्यांच्या मतदारसंघात ठेवले जातील त्याच्या पलीकडं वेगळा विचार करून त्यांना लोकसभेसाठी घेतलं जाईल का हा मोठा प्रश्न आहे पण संजीव नाईक ज्या गणेश नाईकांचं प्राबल्य बाहेरच्या भागातल्या म्हणजे आगरी समाजावरती खूप मोठं आहे गणेश नाईकांचं त्यामुळं संजीव नाईकांचा विचार भाजप करू शकतो संजीव नाईक हे शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षांना हितकारक ठरतील असं नाव आहे कारण संजीव नाईकांचा पगडा इतका मोठा आहे की कळव्यात ते आवाडांनाही रोखू शकतात आधी एका पक्षात होते त्यामुळे आव्हाडांना फारसा काही त्रास देत नव्हते पण आव्हाडांनाही रोखू शकण्याचं कसब नायकांच्या मध्ये आहे त्यामुळं नाईक आव्हाडांना रोखण्यासाठी आणि शिवसेनेला मदत करण्यासाठी आणि भाजपला एक खासदार देण्यासाठी उपयुक्त ठरतील आणि सगळ्यात मोठी गोष्ट अगदी निवडणुकीच्या राजकारणातली अडपडदा न ठेवता जी गोष्ट सांगायची असते ती सांगतो केळकर काय किंवा सहस्त्रबुद्धे काय या दोघांना निवडणूक लढवण्याची संधी मिळेल हे खरं आहे पण निवडणूक लढविण्यासाठी जो दिलदारपणा लागतो लक्षात येत ना दिलदारपणा लागतो हा तसा वर असावा लागतो खाली असून जमत नाही हा तसा वर असावा लागतो तो दिलदारपणा केळकर सहस्त्र बुद्धींच्या मध्ये नाही आहे म्हणजे निवडणूक लढवण्यासाठी वेगवेगळ्या तंत्रांचा अवलंब करावा लागतो वातावरण निर्मिती करावी लागते आणि यासाठी ज्या ज्या गोष्टीची उपाययोजना करायला हवी ती करण्याची इच्छा वृत्ती आणि दानत अगदी स्पष्ट शब्द वापरतो दानत या दोघांच्याकडं नाही आहे म्हणजे सहस्रबुद्धींच्याकडं तर सगळे संघसंस्कारात दक्ष म्हणून त्यांनी आज्ञा केल्याबरोबर त्यांना मुख्य शिक्षक समजून सगळ्यांनी दक्ष म्हणून आजर राहावं त्यांनी म्हणाले तू योग्य तर तो योग्य त्याने म्हणाले ते अयोग्य तर अयोग्य असं समजावं अशी बुद्धींची धारणा असते कारण ज्यांना आयतं मिळतं ना त्यांना परिश्रमाचं मोल कळत नसतं स्पष्टच बोलतोय फार काही मी व्यक्तिगतरित्या तो अनुभव घेतला आहे म्हणून सहस्त्रबुद्धींना तिकीट नको असं मी म्हणत नाहीये पण सहस्त्रबुद्धींची त्या मतदारसंघातली दानत नाहीये म्हणून तिथे संजीव नाईक परफेक्ट ठरतील असं माझं व्यक्तिगत मत आहे शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे हे एकमेव नाव आहे तिथल्या विद्यमान खासदारांना सध्या उबाठाकडं आहेत ते शिवबाठाकडं आहेत आणि या शिवबाठातून शिंदेच्याकडे यायचंय असं दिसतंय विद्यमान खासदारांना पण शिंदे घेतील तिकीट देतील का हा मोठा प्रश्न आहे कारण ज्या पद्धतीनं ठाण्याच्या विद्यमान खासदारांनी एकनाथ शिंदेना अडचणीत आणण्यासाठी छोट्या छोट्या व्हॉइस क्लिपचा सुद्धा वापर केलाय ते, ते बघता शिंदेच्या मनात यांच्याविषयी चांगल्या भावना असतील ही गोष्टच मला पटत नाहीये समजत नाही आहे त्यामुळं शिंदे घेतील पण तिकीट देतील का हे तपासलं पाहिजे त्यामुळं आपल्या मुलाला जर कल्याण डोंबिवलीत तिकीट मिळणार असेल आणि भाजप विजयाची खात्री येणार असेल तर ठाणे भाजपला द्यायला एकनाथ शिंदेना काहीच अडचण नाही आणि उगाच नाही म्हणून गणेश नाईकांशी पंगा घेऊन आपल्या अर्ध्या भागात गणेश नायकांचा विरोध ते कशा करता घेतील सामोपचाराचं राजकारण करण्यात सगळेच आघाडीवर असतात राष्ट्रवादी काँग्रेसकडून मात्र दावा केला जाऊ शकतो अनंत परांजपे प्रकाश परांजपे हे सगळी जी ही परांजपे नावाची एक मोठी प्रभाव आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडं त्या त्यांना पण खासदार होण्याची इच्छा आहे त्यामुळे या जागेवर राष्ट्रवादीचा दावा पण असू शकतो पण परांजपेना तिकीट देण्यासाठी एकनाथ शिंदे ही जागा राष्ट्रवादीला सोडतील का हे बघितलं पाहिजे कारण परांजपेंचं आणि एकनाथ शिंदेचं अजिबात जमलेलं नाही खरं तर परांजपे एकनाथ शिंदेंनाच कंटाळून शिवसेना सोडून राष्ट्रवादीत गेले होते हे विसरून चालणार नाही परांजपेंचं वाढतं महत्व एकनाथ शिंदेच्यासाठी त्रासदायक होतं म्हणूनच परांजपेंनीच पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला हे विसरता येणार नाही त्यामुळं परांजपेच्यासाठी राष्ट्रवादीला तिकीट देण्यात दोन पक्षांचं एकमत होईल का भाजप आपलं नुकसान करून घेणार नाही ना ना एकनाथ शिंदे परांजपेना तिकीट देण्यासाठी जागा राष्ट्रवादीला देणार नाहीत ना त्यामुळं इथेही गडबड शक्य नाही आहे त्यामुळं जागा सेनेला मिळाली तर डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि जागा भाजपला मिळाली तर संजीव गणेश नाईक असेच उमेदवार ठाण्यात असतील असं मला तरी वाटतंय यापेक्षा तुम्हाला काही वेगळं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तिथली सुद्धा द्यायला हरकत नाही व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया पुढे आणखी एका अशाच हॉटकेक लोकसभा मतदारसंघाचा अंदाज घेण्यासाठी